मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कलवा के महात्मा फुले नगर के एक मस्जिद में लगे लाउड स्पीकर को खुद मस्जिद कमेटी ने उतार दिया है। दरअसल मस्जिद कमेटी का कहना है कि जिस तरह से लाउड स्पीकर को लेकर स्थिति बनी हुई है, उसको देखते हुए मस्जिद कमेटी ने खुद फैसला लिया कि वो खुद लाउड स्पीकर मस्जिद से उतार देंगे, ताकि किसी भी तरह से उनके इलाके का माहौल ख़राब ना हो और सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करना भी जरूरी है। इसके बाद मस्जिद कमेटी ने कलवा पुलिस स्टेशन के सीनियर PI मनोहर अभाट से मुलाकात की और कोर्ट के आदेश का पालन की बात कही, जिसके बाद PI मनोहर अभाट, फयाज गोकक, कादर बीजपुरी और इब्राहिम शेख की मौजूदगी में मस्जिद से लाउड स्पीकर उतारा गया। लाउड स्पीकर उतारने के बाद खुद PI मनोहर अभाट ने मस्जिद कमेटी के फैसले का स्वागत करते हुए उन्हें फूलों का गुलदस्ता देकर उन्हें बधाई दी। मस्जिद कमेटी और कलवा पुलिस स्टेशन के सीनियर PI मनोहर अभाट ने लाउड स्पीकर उतारने के बाद मीडिया से बातचीत में क्या कहा है, आपको सुना दें। आणि काय सांगाल त्या संदर्भामध्ये? महात्मा फुले नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर कलवा परिसरातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही काल कलवा पोलीस स्टेशन इथं गेलो आणि माननीय निरीक्षक मनोहर आवाडसाहेब यांच्याकडे आम्ही जाऊन आम्ही स्वतःहून आमच्या कमिटीने का निर्णय घेतला की जे आता माहोल चालू आहेत नाही का, त्याच्या आमच्या एरियामध्ये काय होऊ नये, काय घडू नये प्रकार नाही का, यासाठी आम्ही साहेबांना तिथे जाऊन सांगितलं तुम्ही उद्या या आमच्याकडे नाही का, आम्ही तुमच्यासमोर नाही का आमचे भोंगे उतरवेल आणि जे काय आपल्या राज्यात चाललं आहे सगळ्यांनी पुढे येऊन थोडं असे करावे जेणेकरून पूर्ण मस्जिदाला नाही का काय त्रास होईना या कुठल्याही केसेस आपल्या अंगावर येईन नाही का, ह्याचं सगळ्यांनी दक्षता घ्यावी। तसेच आमचे मनोहर आव्हाड साहेब नाही का यांनी आम्हाला येऊन इथं समोर त्यांच्यासमोर आम्ही पूर्ण भोंगे काढण्यात आलेत यांना आले यांच्याबद्दल धन्यवाद नाही का। तुम्ही केलेला हा सुतो उपक्रम इतर ठिकाणी पण राबवला जाईल का मुळात, असं तुमची अपेक्षा? इतर अपेक्षा आहे, लोकांना पण हे कळलं पाहिजे की आता जे उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यानुसार आपण केलं पाहिजे नाही का, जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा मस्जिदला कुठलाही केसेस वगैरे होणार नाही याची सगळ्यांनी आपली दक्षता घ्यावी। भोंगे जे आहेत ते मुस्लिम बांधवांनी त्यांच्या सहकुशीने उतरवलेले आहेत। मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी सर्व माझ्या हद्दीतल्या जे मौलाना आहे, मोदीजीचे ट्रस्ट आहे, यांची मीटिंग घेतली। मीटिंग घेतल्यानंतर काल संध्याकाळी फयाजबाई सोलापूरकर आणि त्यांच्या ट्रस्टीचे मेंबर माझ्याकडे आले। त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करतो, आम्ही उद्या सकाळी स्वतःहून 11:30 भोंगे उतरवतो। आम्ही ज्या ठिकाणी आलो असता फयाजबाई यांनी स्वतःवरती जाऊन मजेवरती लावलेले 3 भोंगे उतरवलेले आहे। हा त्यांनी एक कळव्यामध्ये आदर्श घालून दिलेला आहे। या आदर्शाचं मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केल्यामुळे कळवा फाउंडेशनच्या वतीने त्यांचा आणि या ठिकाणी मौलानांचा मी सत्कार करून अभिनंदन केलेलं आहे। त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा मी अशा अपेक्षा बाळगतो आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पालन केलं त्याबद्दल त्यांनी कौतुक करतो आणि असाच आदर्श सर्वांनी घ्यावा असं मी सरांना आवाहन करतो। सर, कळव्यातील टाकोली मुलं आणि कळवा नाक्याला पण मस्जिद आहे, तर तिकडच्या लोकांबरोबर तुमचं काय बोलणं झालेलं आहे का? त्यांना मी त्या मस्जिद आहे त्यांना मी परमिशनसाठी अर्ज सांगितलेला आहे, परंतु त्यांनी सांगितलं आहे की सर परमिशन जरी दिली आणि आमचा डिसिबल जरी 55 वरती गेला तर आम्ही सुद्धा तसंच सहकार्य करू आणि पुढे आपण हळूहळू त्या पद्धतीने जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे सर माझे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आपण कुठलेही बाधा येताना यासाठी मदत करू। सर, जो राजकीय तेढ निर्माण झाला आहे भोंग्यांवरून, त्या अनुषंगाने मुस्लिम बांधव असतील, मनसैनिक असतील, त्यांना काय सांगाल कळव्यातील? मी राजकीय भावनेतून काही बोलणार नाही, परंतु मी सांगेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे हेच मी सांगू इच्छितो।